साखर कारखाना महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू। मात्र गेल्या काही वर्षात देशातील आणि राज्यातील साखर उद्योग अडचणीत आला। उत्पादन अधिक आणि उठाव मात्र कमी। शेतकऱ्यांच्या उसाला भाव नाही अशा पेचात साखर कारखानदार आणि शेतकरी दोघेही सापडले। अशा बिकट स्थितीतून साखर कारखान्याचा विकास साधण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल मिळवून देण्यासाठी सातत्यानं विविध प्रकल्प धडाडीनं राबविणारे महाराष्ट्राचे मृद आणि जलसंधारण मंत्री माननीय नामदार शंकरराव गडाख यांनी आणखी एक दमदार पाऊल उचललं। इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्रानं देशांतर्गत इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचा निर्णय घेतला। सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांकडून इथेनॉलची मागणीही सातत्यानं वाढते आहे। या संधीचं सोनं करण्यासाठी उसाचे अधिकाधिक गाळप करून साखरेसोबतच इथेनॉल आणि स्पिरिटची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्याचा चंग नामदार शंकरराव गडाख यांनी बांधला। या प्रकल्पामुळे साखर कारखान्यास जोमदार पाठबळ लाभेल आणि उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्रोत तयार होईल। शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळेल, स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल आणि क्षेत्राचाही विकास साधला जाईल। या दूरदृष्टीतून प्रयत्नांची पराकाष्ठा करत अल्पावधीतच हा प्रकल्प उभा करून तो कार्यान्वितही केला। आज प्रतिदिन 1.5 लाख लिटर इथेनॉलची निर्मिती या प्रकल्पातून केली जाते। या प्रकल्प उभारणीसोबतच अस्तित्वात असलेल्या पण कमी उत्पादन क्षमतेच्या डिस्टिलरी प्रकल्पाचे आधुनिक पद्धतीनं नूतनीकरण आणि विस्तारीकरण करत अतिरिक्त वाढीव क्षमतेचा डिस्टिलरी निर्मिती प्रकल्प उभारला आहे। जुन्या आणि नवीन डिस्टिलरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर स्पिरिट तयार होत आहे। नामदार शंकरराव गडाख यांचा सततचा पाठपुरावा आणि सूक्ष्म नियोजनामुळे हे दोन्ही प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित झालेले आहेत। मुळा सहकारी साखर कारखान्याच्या या नवीन प्रकल्पामुळे परिसरासह नेवासा तालुक्यातील शेतकरी संपन्न आणि समृद्धीकडे वाटचाल करीत आहे। युवक, महिला आणि इतर बेरोजगारांच्या हातांना काम आणि पायांना गती मिळाली आहे। आर्थिक स्थिती सुधारल्यानं जनसामान्यांचं जीवनस्तर उंचावण्यास मदत झाली असून अर्थकारणाला चालना मिळत आहे आणि त्यातूनच तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होत आहे हे वेगळे सांगायलाच नको।